तुमच्या आमच्या स्नेहाचा सखी संपदा मंच 13व्या वर्षात पदार्पण करत आहे. 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनाच्या औचित्य साधून भव्य प्रदर्शन व स्नेह संमेलन सोहळा भारत हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी 8वी गल्ली येथे आयोजित केला आहे. आम्ही येत आहोत, तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सोहळ्यात सहभागी व्हा. पन्हाळा व शाहवडी तालुक्यातील डोंगराळ भागात निवासी बिनशेती प्रयोजनकर्ता लेआउटला सक्षम प्रांताधिकारी यांची परवानगी न घेताच खुल्या जमिनीचे तुकडे व प्लॉट पाडून विक्री केली जाते. तसेच बेकायदेशीररित्या बांधकाम बांधणे सुरू आहे. अशा बांधकाम खरेदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पन्हाळा व शाहवडी तालुक्यात जमीन खरेदी करत असताना काळजी घ्यावे असे आवाहन पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शेंगडे यांनी केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि आता डोंगराळ भागात बरीचशी अनधिकृत बांधकामं पण सुरू आहेत आणि प्लॉट पाडून जमिनीची विक्री खरेदी विक्री पण सुरू आहे. त्याच्यामुळं खूप लोकांना फसवणूक होते असंही निदर्शनात आलंय आमच्या. म्हणजे तहसीलदार कार्यालयातही तक्रारी आहेत आणि प्रांत ऑफिसलाही तक्रारी आहेत. त्याच्यामुळं थोडस लोकांना आपल्याला एक आव्हान करायचं आहे की बाबा जमीन खरेदी करत असताना पन्हाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. खरो जर लेआउट झाला असेल, काही ठिकाणी लेआउट केलेत पण ते अनधिकृत आहेत, त्याला कोणाची मान्यता नाही आणि त्याचे प्लॉट करून विकतायत, तर अशा प्रकारे आम्ही आमच्या पद्धतीनं सब रजिस्ट्रार ऑफिसला थांबवलेले आहेत ते. पण लेआउट अधिकृत आहेत किंवा अनधिकृत आहेत थोडं प्रांत ऑफिस आणि तहसील ऑफिसला चौकशी करावी. त्याचबरोबर बांधकाम परवानगी असल्याशिवाय कमर्शियल किंवा फार्म हाऊसेस जे आहेत त्याला प्रांत ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस यांच्याकडून बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय कुणालाही बांधकाम करू नये. अन्यथा आम्ही ती बांधकाम थांबवण्याची पण कामं करतोय, कारण आपल्याकडे डोंगराळ भाग आहे, मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग डोंगरात करून त्याचं लँडस्लायडिंग होण्याचा धोका आहे. त्याच्यामुळं लोकांना एक आव्हान करायचं की पूर्ण खात्री झाल्यावरच काय जी असेल तुमच्या जमिनीची प्लॉटची खरेदी विक्री करा. आणि त्याच्यासाठी कुणी जर तुम्हाला संपर्क करत असेल तर तुम्ही डायरेक्टली तहसीलदार कार्यालयात किंवा SDO ऑफिसला त्याची माहिती घेऊ शकता.